नवे कृषी धोरण लवकरच आणलं जाईल, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. विलेज ट्रान्सफॉर्मेशन अभियानाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आणि पावसाच्या उघडपीनंतर मिरचीच्या आवकेत वाढ. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शिवांगी आपलं स्वागत करते. आता पाहूया सविस्तर वृत्त. प्रत्येक शेतकऱ्यामार्फत पोचण्यासाठी कृषी विभागात मनुष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. त्यादृष्टीनं पावलं उचलले जातील, तसंच या खात्याला पुन्हा गती देण्याच्या उद्देशानं नवीन निर्णय घेतले जातील. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्व विभागाशी चर्चा करून लवकरच नवे कृषी धोरण आणले जाईल, असं प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं. ते नुकत्याच झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शासन शेतकऱ्यांच्या बाजूने असून कृषी विभाग हा देशात चांगला विभाग बनवण्याचा मानस असल्याचंही ते यावेळी म्हणाले. राज्य सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी एकत्र येऊन 1000 गावांचा कायापालट करण्याचं ठरवलं आहे. जल, जंगल, जमीन यांच्या माध्यमातून शाश्वत विकास केला जाईल. गावांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून जलसंधारण, कृषी क्षेत्र विकास आणि कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एका विशेष बैठकीत व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन अभियानाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं. लोकचळवळीच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जाणार असून सरकार, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्या एकत्रित विकास साधतील. मिरचीच्या आवकेत वाढ होताच बाजारपेठेत मात्र दर काहीसे कमी झाले आहेत. अकोला बाजार मिरचीला 2000 रुपये प्रति क्विंटल असा दर नुकताच मिळाला. या बाजारपेठेत सध्या दररोज 200 कट्ट्यांची आवक होत असून पावसाने उघड दिल्यानंतर मिरचीच्या आवकेत चांगलीच वाढ दिसली. या बाजारपेठेत अकोला जिल्ह्यासह बुलढाणा, जालना जिल्ह्यातूनही मिरचीची आवक होत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित राज्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं असून दुष्काळावर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्प आणि जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज असल्याची शिफारस केंद्रीय जल आयोगानं केली आहे. तसंच पाणी साठवणुकीसाठी जागृती करणं, पीक हंगामासाठी पाण्याचं अंदाजपत्रक तयार करणं, पीक पद्धतीचं नियोजन करणं आणि ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणं अशा शिफारसीही जल आयोगानं केल्या असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्रालयानं दिली आहे. आजरा तालुक्यातील मलिग्रे गावचे ग्रामसेवक मुरलीधर कुंभार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून गावात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, स्वच्छ सुंदर गाव अभियान, राजश्री शाहू ग्राम प्रशासन सुधारणा तसंच स्वच्छता अभियान अशी अनेक अभियानं प्रभावीपणे ग्रामपातळीवर राबवली आहेत. अंगणवाडी आणि शाळेत स्वच्छतागृह तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर मुलांच्या सुरक्षिततेसाठी कंपाऊंड वॉल, शाळेत आधुनिकीकरणासाठी संगणक, प्रोजेक्टर तसंच एचडी स्क्रीन, डीव्हीडी आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. गावाअंतर्गत रोज स्वच्छ पाणी पुरवठा होत असून 12 किलोमीटरचे रस्ते बनवण्यात आले आहेत. ओला सुका कचरा विभाजन करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. निश्चितच असं गाव आदर्श बनण्यासाठी आदर्श ग्रामसेवक गरजेचे आहेत. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. टोमॅटो 600-200, बटाटा 1600-1200, कांदा 850-400, सुरण 3000-2000, फ्लॉवर 1000-400, फरसबी 3000-1500, बीट 800-300, आलं 2000-1000, लसूण 13500-8000. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. नमस्कार, राज्याचा हवामान आढावा. गेल्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पावसाचा अंदाज.
पुढील 5 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी, नंतरच्या 3 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात येत्या 24 तासात काही ठिकाणी, त्यानंतरच्या 4 दिवसात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंसाठी हवामान आधारित कृषी सल्ला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात खरीप पिकांना प्रामुख्याने संरक्षण पाण्याची पाळी द्यावी. बाष्पीभवन होऊ नये म्हणून सोयाबीन पिकावर 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. विभागवार कृषी सल्ला. प्रथम कोकणात खरीप पिके व वेलवर्गीय भाजीपाला पिकांची बेंडणी करून घ्यावी, मातीची भर करावी, तसेच प्रतिगुंठ क्षेत्रास 1 किलो युरियाचा 1/3 पद्धतीने बांगडी पद्धतीने हप्ता द्यावा. भेंडीवरील पाणी गुंडळणारी अळी, पांढरीमाशी आणि अन्य किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोइड 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी केल्याने पिकांवर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांचं सुद्धा नियंत्रण होते. काजूमध्ये जुन्या व रोगट फांद्या कापून त्या ठिकाणी 1% बोर्ड मिश्रण लावावे. मध्य महाराष्ट्र विभाग. भात पीक फुट्या अवस्थेत असताना पाण्याची पातळी 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. सध्या ढगाळ व पावसाळी हवामानामुळे तसेच जास्त आर्द्रतेमुळे डाळिंबावर गोलाकार काळे डाग पडण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी हेक्झाकोनोझॉल हे बुरशीनाशक 1 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. रोगट फांद्या व फळे काढून नष्ट करावीत. कापूस पिकावरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे स्टिकी स्ट्रॅप शेतामध्ये लावावेत. मराठवाडा विभाग. जोमाने उगून आलेल्या पिकांमध्ये पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकास हलके पाणी द्यावे. केळीच्या बागेतील काढणीयोग्य गडाची कापणी करावी. देशांतर्गत केळी पाठवायची असल्यास 80 ते 85% पक्व गोलाकार केळी काढण्यासाठी योग्य असतात. केळीबागेत हलकी कोळपणी करून डस्ट मल्चिंग करावी. केळीबागेत ठिबक सिंचनाचा बसवणे फायदेशीर असते. द्राक्षबागेत कलम करणाऱ्या 2 ते 3 दिवसांपूर्वी ठिबक सिंचनाद्वारे मुगळत पाणी द्यावे, म्हणजेच काडीमध्ये अन्नद्रव्य व पाण्याचा प्रवाह होऊन बागेतील खुंटकडी रसरशीत होण्यासाठी मदत होते. ज्या बुरशीनाशकावर किंवा कीटकनाशकावरती भाजीपकांमध्ये वापरण्यास बंदी घातली आहे अशी रसायने फवारणीसाठी वापरू नयेत. आरोग्यदृष्ट्या ते हानिकारक असतात. विदर्भात धान पिकांमध्ये गादमाशीच्या उपद्रवामुळे 5% चंद्री पोंगे इतका प्रादुर्भाव आढळताच नियंत्रणासाठी दाणेदार फोरेट 10% प्रति 10 किलो अथवा किनॉलफॉस 15 किलो प्रति हेक्टरी पाणी असताना टाकावे. मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन पिके फुलोरा अवस्थेत असताना आंतरमशागत करू नये. मूग व उडीदाच्या शेंगा पोखरणाऱ्या आळ्यांमध्ये फेंथोएट 50 EC 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळिंबावरील बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग पडतात असे दिसून आल्यास हेक्झाकोनोझॉल हे बुरशीनाशक 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 31-25, पुणे 28-21, नागपूर 35-25, औरंगाबाद 31-22, सोलापूर 33-22, नाशिक 29-22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र, नारळी पोफळीच्या आणि आंब्याच्या बागा. इथल्या आंब्याने तर सगळ्या जगाला वेड लावलेलं आहे. एवढंच नव्हे तर लोकगीतांमध्ये सुद्धा त्याने स्थान मिळवलं आहे. आंबा पिकतो, रसगळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो असं म्हणत इथल्या भगिनी फेर धरतात. असा हा लाडका कोकणचा राजा आपल्या लहरीपणासाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि त्याचा फटका आंबा बागायतदारांना पडत असतो.
ह्या त्याच्या लहरीपणामुळे उत्पादनावर थेट परिणाम होत असतो. आंब्याचं शाश्वत उत्पादन कसं मिळवायचं, त्यासाठी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे, पाण्याचं खतांचं कसं नियोजन केलं पाहिजे, कीड आणि रोगांवर कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे, अशा अनेक गोष्टींवर आज आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथल्या वनस्पती शास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मुराद बुरुणकर. आणि आज आपल्याला ते माहिती करून देणार आहेत शाश्वत आंबा उत्पादनाची पंचसूत्री या विषयावर. नमस्कार बुरुणकर साहेब. नमस्कार डॉक्टर साहेब. आंब्यामध्ये आपल्याला हे बऱ्याच वेळा बघायला मिळतं की एक वर्षाआड त्याला फलधारणा होते किंवा उत्पादनाच्या बाबतीत आंबा हे पीक खूपच लहरी आहे, तर याच्या मागची कोणती कारणं आहेत? आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील 2 दशकांमध्ये कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड केलेली आहे. आणि नुसतं फक्त जर कोकणचा जर विचार केला तर एकट्या कोकणामध्ये 1.25 लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड आपल्याला आढळते. आणि या सर्व लागवडीमध्ये बहुतांशी लागवड ही हापूस या भारतीय जगप्रसिद्ध आंबा जातीची लागवड. आपण आपल्याला माहिती आहे की हापूस ही आंबा जात आपल्या सौगुणासाठी जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ती आपल्या लहरीपणाबद्दल सुद्धा तेवढीच ती प्रसिद्ध आहे. आपल्याला माहिती आहे की हापूस ही जी आंब्याची जात आहे ह्याच्यामध्ये एक अनुवांशिक दोष आढळतो, म्हणजे वर्षाआड फळधारणा होणे, नंतर कधी अनियमित फळधारणा होणे, उशिरा फळधारणा होणे, पुन्हा पुन्हा फळधारणा होणे, टप्प्याटप्प्याने फळधारणा होणे, किंवा मोहर बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याच्यावर फळधारणा न होणे, अशा अनेक गोष्टीमुळे या जातीची उत्पादकता खूपच कमी आहे. आणि याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना यांना त्या कारणाने बसत असतो. आणि याचा अनुभव अनेक आंब्याचे चाहताना हे मिळत असतं. आपल्याला माहिती आहे की आंब्याची उत्पादकता कोकणातली सर्वात अत्यल्प म्हणजे 2.5 ते 3 टन प्रति हेक्टरी आहे. जेव्हा आपल्या देशाची प्रति उत्पादकता प्रति हेक्टरी ही 7.5 टन आहे आणि काही जे काही पुढारले जे देश आहेत त्यांची उत्पादकता 15 ते 20 टन प्रति हेक्टरी आहे. अशा वेळेला ही उत्पादकता कमी ही खरोखरच ही चिंतेची बाब. म्हणजे आपल्याकडे आंब्याच्या लागवडीखालचं क्षेत्र खूप आहे पण उत्पादकता म्हणाल तर खूप कमी आहे आणि त्यामध्ये सुद्धा शाश्वती नाही की ह्या वर्षी आलं पुढच्या वर्षी ते पीक येईलच की नाही. आपल्या विद्यापीठाने अनेक तंत्रज्ञान अशी विकसित केलेली आहेत जी आंबा उत्पादनाच्या बाबतीत खूप उपयुक्त अशी आहेत. तर हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचवत सुद्धा असता, पण असं आहे का त्यामध्ये की हे तंत्रज्ञानाचा जेव्हा वापर केला जातो त्यावेळेला काही त्रुटी राहून जातात आणि म्हणून त्याचा परिणाम हा उत्पादनावर होतो असं आपल्याला वाटतंय का? बरोबर, आपला प्रश्न बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की विद्यापीठाची जी स्थापना 1972 झाल्यानंतर विद्यापीठाने आंब्याचे उत्पादन उत्पादकता आणि दर्जा सुधारण्यासाठी अनेक संशोधन करून फार महत्वाच्या शिफारसी दिलेल्या आहेत. अनेक शेतकरी त्यांचा वापरही करत असतात. परंतु एक गोष्ट लक्षात येते की काही शेतकरी एक विशेष काही गोष्टी असतात, उदाहरण खतं आहेत किंवा फवारणे आहेत, याच्याबद्दल तर खूप जागरूकता दाखवत असतात, परंतु संजीवकांचा वापर असेल किंवा आकारमानासाठी ज्याला आपण कॅनोपी मॅनेजमेंट ज्याला म्हणतो की छाटणीचं आहे, तर अनेक इतर गोष्टीवर त्या पद्धतीने तेवढी जागरूकता दाखवत नसतात. त्यामुळे आंब्याचं उत्पादन हे त्याच्यामध्ये सातत्यता शेतकऱ्यांना आढळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी जेव्हा आंब्याचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर फक्त 1-2 गोष्टीवर अवलंबून न राहता सर्व गोष्टी त्याला म्हणतो की एकात्मिक पद्धतीने करणे फार गरजेचे आहे. ह्यासाठी कोणकोणती तंत्रज्ञानं विकसित केलेली आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला आंबा उत्पादन शाश्वत स्वरूपात मिळेल? या शाश्वत आंबा उत्पादनासाठीच आपल्याला माहिती आहे की आंब्यामध्ये 100 जास्त शिफारसी दिलेल्या आहेत. मग या सर्व शिफारसी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे किंवा त्याचा वापर करणे थोडंसं जिकिरीचं असू शकेल, तर यामधून मग काही मोजक्या किंवा निवडक शिफारसींचा विचार करून ज्या शिफारसी मोजक्या आहेत परंतु त्या अत्यंत खूप आवश्यक आहेत आणि परिणामकारक आहेत, सोप्याही आहेत, शेतकरी वापरू शकतो आणि त्याचे रिझल्ट किंवा त्याचे परिणाम चांगले मिळू शकतात, अशा निवडक ज्या शिफारसी आहेत त्यांना एकत्रित करून आपण ही पंचसूत्री आपण गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याला एकात्मिक आंबा पद्धती आपण म्हणू शकतो. जर का आपण ह्या पंचसूत्रीचा वापराचा मुख्य जो गाभा जर असेल तर गरजेवर आधारित, वेळेवर
आणि शिफारशीच्या पद्धतीने जर का ह्या जर तीन गोष्टीवर ह्या जर पंचसूत्रीचा जर शेतकऱ्यांनी जर वापर केला तर शेतकऱ्यांना निश्चितच त्यांची उत्पादकता दुप्पट करता येणे शक्य आणि त्याच्यामध्ये सात्यतता किंवा शाश्वत पद्धतीने आंबा घेणे आंबा उत्पादन मिळवणे आणि ही जी पंचसूत्री आहे त्याचं ते देत असताना आपण झाडाचे जे वाढीचे जे वार्षिक चक्र आहे त्याच्यावर आधारित आपण ही पंचसूत्री आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आताच उल्लेख केलात की झाडाच्या झाडाची वाढ आणि त्याचं जे वार्षिक वाढीचं चक्र तर ह्याचा संबंध थेट उत्पादनाशी कसा काय येतो. त्याचा उत्पादनाचा संबंध मॅडम असं असं आहे की आपलं जसं माहिती आहे की आपला कॅलेंडर जसं जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत असतो परंतु आंब्याचं जे चक्र आहे वाढीचं चक्र हे जून मध्ये सुरू होत असतो आणि पुढील वर्षी एप्रिल मे मध्ये हा संपत असतो पूर्ण हंगाम संपत असतो आणि मग या जून ते मे या वर्षभरामध्ये आंब्याच्या वाढीचे जे महत्वाचे ज्या अवस्था आहेत पालवी येणे मोहर येणे आणि फळदार न होणे ह्यासाठी हे पूर्णपणे ह्या एका वर्षामध्ये ह्या तिन्ही गोष्टी होणे फार गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे जूनच्या नंतर आंबे काढून झाल्यानंतर ती पालवी यायला हवी. ती पालवी सर्वसाधारणपणे साडेतीन महिन्यामध्ये परिपक्व होत असते. साडेतीन महिन्यानंतर ती पालवी पुन्हा स्तब्ध राहायला पाहिजे जेणेकरून या साडेतीन चार महिन्यामध्ये गर्भधारण क्रिया हे जास्त जोमाने होऊन गर्भधारकांचा साठा तयार होऊ शकेल आणि त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये पुढील साडेतीन चार महिन्यामध्ये मोहर येऊन फळदार न व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने हा संपूर्ण चक्र पूर्ण होत असतो. म्हणजेच आंबा येण्यासाठी फळधारणासाठी जेवढ्या मोहराचं जेवढं महत्व आहे तेवढंच मोहरासाठी पालवीचंही महत्व आहे. झाडाची वाढ महत्वाचं आहे. मग ह्या सर्व तिन्ही गोष्टी होण्यासाठी हे आंब्याचं चक्र जे आहे ह्याच्यावर आधारित ही आपली पंचसूत्री आपण दिलेली आहे. आपल्या पंचसूत्रीतलं पहिलं सूत्र कोणतं आहे. आपल्या पंचसूत्रीतला पहिला जो सूत्र आहे तो जून मध्ये सुरू होत असतो आणि तिथे कसं की गरजेवर आधारित शिफारसीप्रमाणे संतुलित खतांच्या मात्र योग्य वेळी झाडांना देणे हा पहिला सूत्र आहे. ह्यानंतरचं आपलं दुसरं सूत्र कोणतं आहे. दुसरं सूत्र आहे जुलै आणि ऑगस्टसाठी आहे. म्हणजे जूनमध्ये खतं दिल्याच्या नंतर जुलै ऑगस्टमध्ये ते सुरू होतं आणि आपल्याला माहिती आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे की हापूसमध्ये एक अनुवंशिक दोष आढळतो म्हणजे वर्षाड फळधारण आणि ह्या वर्षाड फळधारणाचा अभ्यास विद्यापीठाने सखोल अभ्यास केलेला याच्यामध्ये असं दिसून आलं की या जातीमध्ये ह्यानंतरचं आपलं दुसरं सूत्र कोणतं आहे. दुसरं सूत्र आहे जुलै आणि ऑगस्टसाठी आहे. म्हणजे जूनमध्ये खतं दिल्याच्या नंतर जुलै ऑगस्टमध्ये ते सुरू होतं आणि आपल्याला माहिती आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे की हापूसमध्ये एक अनुवंशिक दोष आढळतो म्हणजे वर्षाड फळधारण आणि ह्या वर्षाड फळधारणाचा अभ्यास विद्यापीठाने सखोल अभ्यास केलेला याच्यामध्ये असं दिसून आलं की या जातीमध्ये जिबरलिन हे जे संयुग आहे याची उत्पत्ती गरजेपेक्षा जास्त होत असते आणि त्याचबरोबर उष्ण आणि दमट हवामान ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे हापूसमध्ये पालवीकडे जाण्याचा जास्त कळ झाडामध्ये असतो. तर पालवी आणि मोहर ह्याच्यामध्ये संतुलन साधण्यासाठी आपण एक पॅक्लोबिट्रोल या संजीवकाची शिफारस आपण केलेली आहे. हे जर का या संजीवकाची मात्रा आपण जर का योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य पद्धतीने जर आपण दिले तर आपण सर्व झाडे हे हंगामामध्ये दरवर्षी येतात तीन ते चार आठवडे लवकर येणार आणि आपल्या उत्पादनामध्ये दुपटीपेक्षा जास्त आपण उत्पादन आपण घेऊ शकतो आणि लवकर उत्पादन मिळालं की बाजारपेठेत चांगले पैसे आपल्याला त्याचे मिळू शकतात. बरोबर. आपण एक बघायला गेलं तर कोकणातली जी आंबा बागायत आहे ती डोंगराला हे सुरुंग लावून कातळ फोडून अशी तिथे लागवड केलेली आहे. तर ह्यासाठी ह्या संजीवकाचा वापर करताना काही वेगळ्या शिफारसी आहेत. आपण ही जी शिफारस आहे या शिफारसी जे महत्वाचे जे मुद्दे आहेत पहिली गोष्ट की याची मात्रा ही फार अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण ही मात्रा आपण त्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे की झाडाचा जो व्यास आहे तो व्यास मीटरमध्ये मोजणे आणि त्याला तीननी गुणाकार करणे जे उत्तर येईल तेवढी मात्रा त्या झाडासाठी योग्य आहे. नंतर ही मात्रा आपण 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यायची. नंतर देण्याची वेळ जसं सांगितली की जुलै ऑगस्टमध्ये आहे आणि देण्यासाठी हे जमिनीतून द्यायचं आहे. त्यामुळे झाडाचा जो बुंदा आहे त्या बुंदा आणि खताची जी चर आहे त्याच्या मध्यभागी लहान लहान छिद्र घ्यायचे आणि या छिद्रांमध्ये हे जे 5 लिटरचे जे द्रावण आहे ते समप्रमाणमध्ये ओतून मातीने बंद करायचं. एवढं झाल्याच्यानंतर हे पूर्णपणे आपलं हे कार्य संपलेलं आहे. खत देताना आपण चर खणायचं आणि संजीवक देताना आपण छोटे छोटे असे छिद्र घ्यायचे आणि छिद्रामध्ये 5 लिटर पाणी पाण्यामध्ये हे द्रावण तयार केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये मात्रा फार महत्वाची आहे. तेवढी मात्रा आपण 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण झाडाच्या बुंद्याभोवती द्यायचे. आपण म्हटल्याप्रमाणे की ज्या ठिकाणी ज्या कातळावरच्या ज्या बागा आहेत तर त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या मोहर लवकर येण्याचं चिन्ह दिसत असतात. तर अशा बागांमध्ये जर का आपण निवडक झाडांना जर का पाण्याची सोय असेल तर हे
पॅक्लोबिट्रोजल किंवा संयोगाची मात्रा आपण मे मध्ये आणि पाण्याची सोय नसेल तर जर जून मध्ये दिली तर आपण या अशा भागांमध्ये आपण ऑक्टोबर मध्ये सुद्धा बऱ्यापैकी फळदार आपण म्हणजे मोहर येऊन आपण 2 ते 2.5 महिने लवकर आंबा घेऊ शकतो असे आपण शिफारस दिलेली आहे अशा भागांसाठी. एवढा चांगला परिणाम संजीवकाचा आपल्याला बागेवर पाहायला मिळतो. बरोबर, एकदम मोहर चांगला आला की चांगलं उत्पादन येणार असं शेतकरी म्हणतात. पण मग ह्या मोहराच्या कालावधीमध्येच वेगवेगळ्या किडी आणि रोग याला हा मोहर बळी पडतो. याच्यासाठी आपला जो तिसरा सूत्र आहे म्हणजे आपण जून मध्ये खतं दिलेली आहेत, जुलै ऑगस्ट मध्ये पॅक्लोबिट्रोजल हे संजीवक दिलेले, नंतर ऑक्टोबर पासून पुढे नवीन पालवी मोहर आणि फलधारणाचा हा कार्यक्रम सुरू होत असतो. तर यासाठी विद्यापीठाने अगदी सखोल संशोधन करून जवळजवळ प्रमुख 12 किडी आणि 7 ते 8 रोग आंब्यावर येत असतात, त्यांची येण्याची वेळ आणि त्यांच्यासाठी परिणामकारक कोणते औषध असतील यासाठी एकात्मिक पद्धतीचं आपण वेळापत्रक तयार केलेलं आहे. या वेळापत्रकाप्रमाणे एका झाडावर 5 ते 6 फवारण्या आपण द्यायचे आहेत. जर हे सर्व विचार ह्या 5 ते 6 फवारण्या जर का आपण वेळापत्रकाप्रमाणे जर का शेतकऱ्यांनी घेतलं तर निश्चितच हे अपेक्षित ज्या किडे आणि रोग आहेत त्याच्यापासून आपण पालवीचे मोहराचे आणि फळांचे आपण संरक्षण करू शकतो. फक्त ह्या फवारण्या घेत असताना शक्यतो सूक्ष्म असायला पाहिजे, त्यांचं तुषार पद्धतीने अगदी म्हणजे पाणी खाली जमिनीवर पडणार नाही, ते तिथे टिकून राहील पूर्णपणे. बरोबर, तसं व्हायला पाहिजे. नंतर शक्यतो दुपार ते 12 ते 2 ह्या वेळेला फक्त फवारणी करू नये, जेणेकरून आणि इतर वेळा आपण फवारणी घ्यायची. तर ह्या जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा जर विचार केला तर निश्चितच आपण रोग आणि किडीपासून आपल्या संपूर्ण झाडाच्या मोहराचं आणि पालवीचं पण नियंत्रण करू शकतो. त्यानंतर जी फळं येणार आहेत ती फळं जनरली खूप आली की ती सगळीच परिपक्व होतात असं नाही. बरोबर, खूपसे नुकसान असं होतं की ती नंतर फळ गळ होते, गळून जातात ती फळं. बरोबर, त्यानंतर जी फळं येणार आहेत ती फळं जनरली खूप आली की ती सगळीच परिपक्व होतात असं नाही. बरोबर, खूपसे नुकसान असं होतं की ती नंतर फळ गळ होते, गळून जातात ती फळं. बरोबर, तर याच्यासाठी आपण काय केलं की आपण म्हटल्याप्रमाणे फळांच्या गळीचं जे प्रमाण आहे फार प्रचंड असतं. सर्वसाधारणपणे एक अभ्यासामध्ये असं दिसून आलंय की सर्वसाधारणपणे जर 10 वर्षाचं झाड असेल तर 10 वर्षाच्या झाडावर 1000 पर्यंत तुरे येऊ शकतात आणि प्रत्येक तुऱ्यावर सुरुवातीला वाटाण्याच्या आकाराचे 8 ते 10 फळ प्रत्येक तुऱ्यावर असतात. म्हणजेच एका झाडावर सर्वसाधारणपणे 8 ते 10 हजार एवढी फळांची संख्या असते, म्हणजे प्रचंड संख्या असते. परंतु ते सर्व तेवढी टिकणे शक्य नाही आणि शेवटी आपल्याला किती 300 ते 400 फळं मिळत असतात. म्हणजे याचा अर्थ काय की जवळजवळ म्हणजे जवळजवळ 95% फळांची गळ होत असते आणि शेवटी फक्त 4 ते 5% फळं टिकत असतात आणि त्यांची संख्या म्हणजे 400 किंवा 500 फळं होत असतात. मग ही जी गळ होत असते ही अनेक कारणास होत असते, जवळजवळ 10 ते 11 कारणामुळे फळांची गळ होत असते. त्यातली मुख्य कारण, त्यापैकी मुख्य जे कारण आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये किंवा बहुतांश ठिकाणी आंब्याची लागवड ही फक्त किंवा आंबा हे आपल्याकडे वर्षावलंबून पीक आहे, म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावर 4 महिने पाऊस, त्याच्यानंतर 8 महिने पाणी मिळत नसतं. मग अशा वेळेला काय होतं की फळधारणाचा जो कालावधी आहे फेब्रुवारी मार्च तेव्हा जमिनीमधून पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाडांना फळांना होत नसतो, त्यामुळे जी एक होणारी गळ होत असते पाण्याच्या अभावात. दुसरी गळ म्हणजे ऑक्सिजन या संयुगाची कमतरता निर्माण होत असते त्यावेळेला, तेव्हा पण त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा गळ होत असते. तिसरी म्हणजे बऱ्याच वेळेला थंडीचा कालावधी वाढतो, थंडीची तीव्रता वाढलेली असते, अशा वेळेला आलेल्या मोहरातून पुन्हा मोहर येत असतो, त्यामुळे पुनर्मोहर त्याच ठिकाणी मोहर येत असतो, त्यामुळे सुद्धा सुरुवातीला धरलेली फळांची फार मोठ्या प्रमाणात गळ होत असते. आणि चौथं मुख्य म्हणजे काही अन्न द्रव्यांची कमतरता भासत असते, उदाहरण नत्र आहे, पोटॅशियम आहे, यांची कमतरता भासत असते. म्हणजे यासाठी विद्यापीठाने सर्वसाधारणपणे वाटाण्याच्या आकाराची फळं झाल्याच्या नंतर तिथपासून पुढे 6 आठवडे आठवड्याला 200 लिटर पाणी, किमान 200 लिटर पाणी, असे 5 ते 6 आठवडे पाणी द्यायचं. त्याचबरोबर जी संयुगाची ऑक्सिजन संयुगाची जी कमतरता आहे त्याच्यासाठी नॅफ्थेलिक ॲसिटिक ॲसिड हे जे संयुग आहे त्याची 20 PPM तीव्रतेच्या 2 फवारण्याची आपण शिफारस केलेली आहे. नंतर थंडी अभावी जे पुनर्मोहर येत असतो त्याच्यामुळे जी फळांची गळ होत असते त्यासाठी 50 PPM जिब्रलिक ऍसिडच्या 2 फवारण्याची आपण शिफारस केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे अन्नद्रव्यांची कमतरता आहे यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश याची आपण शेतकरी आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण फळांची गळ आपण कमी करू शकतो आणि जरी अगदी का 1% किंवा जर 2% जरी आपण जर का थांबवू शकलो तर ते 25 ते 30% पर्यंत आपल्या उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित आहे, वाढ आपल्याला दिसून येऊ शकते.
बरोबर. डॉक्टर बुरोणकर साहेब आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना शाश्वत आंबा उत्पादनाची पंचसूत्री याबद्दल जी विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आभार. Thank you.